रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मी प्राध्यापक विश्वनाथ उंद्रे आपलं या व्हर्च्युअल सत्रामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण मागील तासाला इयत्ता 11वी राज्यशास्त्र त्यातलं पाचवं प्रकरण प्रतिनिधित्वाची संकल्पना या मुद्द्याचा आपण अभ्यास केला. या प्रकरणामध्ये प्रतिनिधित्वाची संकल्पना म्हणजे काय किंवा प्रतिनिधित्व म्हणजे काय, प्रतिनिधी सभांची माहिती घेतली, भारत प्रतिनिधित्वाच्या पद्धती, मतदानाचा हक्क या वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपण या अगोदरच्या तासाला केलेला आहे. या आजच्या तासामध्ये आपण राजकीय पक्षांचं वर्गीकरण, त्यानंतर राजकीय पक्षांचा उगम या घडामोडींचा या पाठाला आपण विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, भारतात जे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांचं वर्गीकरण राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशा पद्धतीने केलं जातं. म्हणजेच जे राजकीय पक्ष राष्ट्रीय पातळीवर कार्य करतात त्यांच्यासाठी निकष ठरवले जातात, ते मी यानंतर सांगतो. ते जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते राष्ट्रीय पक्ष म्हणून भूमिका पार पाडत असतात, आणि जे प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक प्रश्न घेऊन नव्याने निर्माण झालेले आहेत असे या दोन राजकीय पक्षामध्ये, म्हणजेच राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष असं वर्गीकरण या ठिकाणी राजकीय पक्षांचं वर्गीकरण केलं जातं. राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांचं निकष निवडणूक आयोग ठरवत असतो. राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांचे निकष ठरवण्याचा अधिकार भारतीय घटनेने निवडणूक आयोगाला दिलेला आहे. यामध्ये आपण राजकीय पक्षांचा उगमही पाहणार आहोत, आणि या ठिकाणी लिहिलंय की निवडणूक आयोग राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे निकष ठरवत असतो. मग कोणता राजकीय पक्ष आहे जो राष्ट्रीय पक्ष, कोणता राष्ट्रीय पक्ष होऊ शकतो? भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. मग शिवसेना असेल, RPI असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, असे BJP असेल, असे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. शेतकरी कामगार पक्षही आहेत, असे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. परंतु हे सर्वच राष्ट्रीय पक्ष नाहीत आणि सर्वच प्रादेशिक पक्षही नाहीत. मग राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी घटनेने जे निकष ठरवून दिलेले आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. मग विद्यार्थी मित्र हो, ज्या राजकीय पक्षाला लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4% जागा किंवा 4 घटक राज्यांपेक्षा जास्त राज्यामध्ये 6% जर मतं मिळाली असेल तरच तो राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केला जातो किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला निवडणूक आयोग मान्यता देत असतो. दुसरा निकष सांगितलेला आहे, कोणत्याही एका किंवा विविध घटक राज्यात मिळून, म्हणजे सर्व घटक राज्य मिळून किंवा एका घटक राज्य मिळून लोकसभेत किमान त्या राजकीय पक्षाला जर 4 जागा मिळाल्या तरच तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केला जातो किंवा निवडणूक आयोग त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देत असतो. किंवा एक शेवटची अट सांगितलेली आहे, लोकसभेत किमान 3 राज्यांमध्ये 2% जागा मिळाल्या पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 3 राज्यांमध्ये, भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत, या 28 घटक राज्यांपैकी 3 घटक राज्यांमध्ये जर 2% जागा त्या राजकीय पक्षाला मिळाल्या तर निवडणूक आयोग त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देत असतो. म्हणजेच उदाहरणार्थ एकूण घटनेमध्ये 552 लोकसभेच्या जागा सांगितलेल्या आहेत, परंतु आत्ताचा जर आपण विचार केला तर 543 जागा आहेत. या 543 जागांपैकी किमान त्या राजकीय पक्षाला किती घटक राज्यामध्ये, 3 घटक राज्यांमध्ये मिळून, 3 घटक राज्य मिळून 11 जागा निवडून आल्या, 11 लोकसभेचे उमेदवार जर निवडून आले तर तो राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केला जातो किंवा त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जात असते. अशा पद्धतीने या निकषांच्या आधारे
कोणता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि कोणता प्रादेशिक पक्ष आहे असे निकष घटनेने ठरवून दिलेले आहे आणि त्यानुसार राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष ठरवलं जात असतं. मग आता राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत? तर पहिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष देखील राष्ट्रीय पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस हे जे राजकीय पक्ष आहेत हे सर्व राष्ट्रीय पक्ष म्हणून या राजकीय पक्षांना मान्यता दिलेली आपणास दिसून येतात. बाकीचे जे राहिलेले पक्ष आहेत हे प्रादेशिक पक्ष म्हणून या ठिकाणी गणलं जात असलेलं आपणास दिसून येतात. आता राजकीय पक्ष कसे अस्तित्वात आले हा भाग पाहणं अतिशय महत्त्वाचा भाग असलेला आपणास दिसून येतं. कारण राजकीय पक्ष केव्हा निर्माण झाले? पाठीमागं आपण याच प्रकरणामध्ये पाठीमागं पाहिलं, राजाला राज्याचा राज्यकारभार करणं अवघड जाऊ लागलं, खर्चिक जाऊ लागलं. मग ज्यावेळेस राजाला राज्याचा कारभार करणं खर्चिक जाऊ लागलं त्यावेळेस राज्याकडं राज्याचा राज्यकारभार पाहण्यासाठी लागणारा जो निधी असतो, खर्च पैसा जो लागतो तो जर कमी पडला तर राज्याचा राज्यकारभार करणं अवघड होतो. मग तो पैसा कर रूपाने जनतेकडून जर गोळा करावायचा असेल तर त्या कर रूपाने जनतेकडून आपण जो पैसा जमा करणार आहोत तो पैसा त्या जनतेला, जनतेने त्या कर रूपी पैसा भरण्यासाठी जनतेची त्याला मान्यता लागते तर आपल्याला पैसा गोळा करता येतो, अन्यथा पैसा गोळा करता येत नाही. मग हा पैसा जर आपल्याला जमा करायचा असेल, कर रूपाने पैसा जर जमा करावायचा असेल तर त्याला जनतेची मान्यता लागते आणि त्या काळामध्ये राजाला ही जनतेची मान्यता घेणं शक्य नव्हतं. मग राजाने काय केलं? का त्या राजाने आपले प्रतिनिधी निवडले आणि त्या प्रतिनिधीमार्फत एका ठिकाणी बोलवलं आणि प्रतिनिधी बोलवून त्या प्रतिनिधींची त्यांना सांगितलं तुमच्या राज्याच्या तुमच्या भागातील जनतेची मान्यता घ्या आणि एवढी एवढी रक्कम, ठराविक रक्कम जी ठरल त्याला जमा करा. म्हणजे त्या पैशाच्या माध्यमातून राज्याचा राज्यकारभार सुरू केला जातो. याला काय झालं? प्रतिनिधी, याला आपण प्रतिनिधी सभा म्हणतो. ही प्रतिनिधी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये हा मुद्दा या ठिकाणी चर्चेला गेलेला आपणास दिसून येतो. म्हणजेच प्रतिनिधीच्या स्थापनेनंतर राजकीय पक्षांचा उदय झाला असं आपल्याला म्हणता येईल. मग या प्रतिनिधी सभांनी देशाच्या किंवा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये या प्रतिनिधींना महत्वाचं स्थान प्राप्त झालं. कारण हे प्रतिनिधी जनतेने निवडलेले प्रतिनिधी म्हटलं गेलं आणि जनतेने ज्यावेळेस प्रतिनिधी निवडले जातात त्यावेळेस त्यांना महत्वाचं स्थान असतं आणि हे देश, हे सदस्य निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले आपणास दिसून येतात. मग प्रतिनिधी सभेतील जे समविचारी, सारख्या विचाराचे सदस्य आहेत, या सारख्या समान विचारांच्या सदस्यांचा गट तयार झाले आणि हे सर्व गट एकत्र येऊन धोरणांवर प्रभाव टाकू लागलेले आपणास दिसून येतात आणि या गटांनाच राजकीय पक्ष म्हणून संबोधलं गेलेलं आपणास दिसून येतं. ज्यावेळेस प्रतिनिधी सभांच्या हातामध्ये सत्ता आली त्यावेळेस या प्रतिनिधी सभांना, प्रतिनिधींना सभेत बहुमत असेल तरच कार्यकारी प्रमुख होणार हे निश्चित झालेलं आपणास दिसून येतो. म्हणजेच आपण देशाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ज्या राजकीय पक्षाला सर्वात जास्त मतं मिळतात तो राजकीय पक्षाचा प्रमुख पंतप्रधान म्हणतो, किंवा आपले सदस्य, निवडून आलेले सदस्य एकाची पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात आणि औपचारिकपणे राष्ट्रपतीकडे त्यांची शिफारस करत असतात. राष्ट्रपती सदर व्यक्तीची, सदर सदस्याची पंतप्रधान म्हणून नेमणूक करत असलेले आपणास दिसून येतात. म्हणजे प्रतिनिधी सभांच्या हातात सत्ता आल्यानंतर ज्या प्रतिनिधी सभांना, प्रतिनिधी सभेत बहुमत असेल तेच या ठिकाणी कार्यकारी प्रमुख होत असलेले आपणास दिसून येतात. यातूनच हे जे प्रतिनिधी सभेचे जे सदस्य होते ह्या सदस्यांची संघटित होण्याची गरज जाणवली आणि संघटित झाले आणि संघटित होऊन या ठिकाणी राजकीय पक्षांचा उदय झालेला आपणास दिसून येतो.
या संघटित गटांमुळेच प्रतिनिधी सभेमध्ये मर्यादित काळासाठी बहुमत टिकवून ठेवणे, भारतामध्ये लोकसभेचा कार्यकाल 5 वर्ष आणि विधानसभेचा कार्यकाल घटनेने 5 वर्षाचा ठरवून दिलेला आहे, मग या 5 वर्षाचा कार्यकाल या दोनही सरकारांनी टिकून ठेवणं गरजेचं असतं। आणि म्हणून हा कार्यकाल जर टिकून ठेवला तर राज्याला आणि देशाला स्थैर्य देणं सहज शक्य होत असलेलं आपणास दिसून येते। ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया युनायटेड किंगडम आणि इतर अनेक देशामध्ये 18व्या शतकात घडलेली आपणास दिसून येते। जसजसा जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला तसतसा राजकीय पक्षांनी आपले सदस्य संख्या वाढवली आणि आपली संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपणास दिसून येतो। भारतात ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत असताना राजकीय पक्षांचा उदय झालेला आपणास दिसून येतो। म्हणजे 1885 साली पहिल्यांदा भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेस, खरं तर ही संघटना म्हणून स्थापन झाली। सर ॲलन हुम यांनी प्रेरणा दिली आणि त्यांच्या प्रेरणेने भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेची स्थापना झाली। महात्मा गांधीजींनी असं त्यावेळेस ठरवलं होतं, सांगितलं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा जो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे याचं विलीनीकरण करा किंवा आणि नवीन पक्ष स्थापन करा, परंतु हाच राजकीय पक्ष भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय प्रक्रियेमध्ये उतरलेला आपणास दिसून येतो। मग हा 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष प्रथम अस्तित्वात आला आणि पुढे स्वातंत्र्य चळवळींनी या ठिकाणी भारतामध्ये ज्या स्वातंत्र्य चळवळी सुरू होत्या या स्वातंत्र्य चळवळींना गती आलेली आपणास दिसून येते। मुस्लिम लीग, हिंदू महासभा, युनियनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वतंत्र कामगार पक्ष यासारख्या अनेक राजकीय पक्षांची स्थापना त्या काळामध्ये झालेली आपणास दिसून येते। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळगम, जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष, शिवसेना अशा अनेक राजकीय पक्ष भारतामध्ये अस्तित्वात आलेले आपणास दिसून येतात। आणि या सर्व राजकीय पक्षांनी आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपणास दिसून येतो। ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष आपल्या आकांक्षा पूर्ण करू शकत नाहीत अशा वेळेस नवीन राजकीय पक्ष स्थापन झालेले आपणास दिसून येतात। भारतात आणि जगातील अनेक देशांमध्ये नवीन राजकीय पक्ष अशाच पद्धतीने स्थापन झालेले आपणास दिसून येतात। अशा पद्धतीने राजकीय पक्षांचा उगम या ठिकाणी झालेला आपणास दिसून येतो। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे हितसंबंधी गट आणि दबाव गट। यानंतरचा पुढचा मुद्दा आहे हितसंबंधी गट आणि दबाव गट। विद्यार्थी मित्र हो, हितसंबंधी गट आणि दबाव गट हे लोकांचं प्रतिनिधित्व करणारी अनौपचारिक माध्यमं असलेली आपणास दिसून येतात। आता हितसंबंधी गट आणि दबाव गटांचा आपण विचार करत असताना शासकीय धोरणं आणि लोक यांना प्रभावित करण्यासाठी जेव्हा हितसंबंधी गट संघटित होतात, म्हणजे सर्व हितसंबंधी गट संघटित होतात, तेव्हा त्यांना त्या हितसंबंधी गटाचं दबाव गटामध्ये रूपांतर होत असलेलं आपणास दिसून येतं। म्हणून त्यांना दबाव गट असं म्हटलं जातं। मग हे गट, हे जे दबाव गट असतात, हे दबाव गट निवडणुका लढवत नाही। मग दबाव गट निवडणुका लढवत नाही
मग यांचं कार्य काय? तर शासकीय धोरणावर आपला प्रभाव पाडणे, आपल्या हितसंबंधित गटांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनावर प्रभाव पाडणे आणि त्या मान्य करून घेण्याचं काम हा दबावगट करत असलेला आपणास दिसून येतात. परंतु दबावगट निवडणुका लढवत नाही, राजकीय पक्षामध्ये ते सहभागी नसतात, राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी नसतात, परंतु आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचं धाडस किंवा दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचं काम हे दबावगट करत असतात. परंतु दबावगट आणखी एक महत्त्वाचं काम करतो, जो राजकीय पक्ष आपल्या मागण्या मान्य करू शकेल अशा राजकीय पक्षाला बाहेरून निवडणुकांमध्ये पाठिंबा देत असतो आणि त्या पक्षाला निवडून आणण्याचं काम करत असतो. परंतु राजकीय प्रक्रियेमध्ये दबावगट सहभागी होत नाही. मग अशा म्हणून अशा गटांना प्रचार लॉबी किंवा प्रचार गट असं म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ कामगार संघटना असेल, शेतकरी संघटना असेल किंवा विद्यार्थी संघटना असेल, या संघटना दबावगटाची भूमिका पार पाडत असलेले आपणास दिसून येतात. दबावगट हे राजकीय पक्षापेक्षा भिन्न असतात. दबावगटाचा हेतू काय असतो? आपल्या मागण्या मान्य करून घेणे, येन केन करून शासनाच्या मदतीने आपल्या मागण्या मान्य करून घेणे. आणि राजकीय पक्षाचा हेतू सत्ता स्थापन करणे हा राजकीय पक्षाचा हेतू असतो. सत्ता मिळाल्यानंतर हे राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने आपण जी ध्येयधोरणं ठरवलेली आहेत त्या ध्येयधोरणानुसार राज्यकारभार करण्याचं काम करत असलेलं आपणास दिसून येतात. म्हणजेच या ठिकाणी राजकीय पक्ष हे शासकीय प्रक्रियेचा एक भाग असलेले आपणास दिसून येतात. ते शासकीय धोरणांवर शासनाअंतर्गत प्रभाव टाकतात, तर दबावगट शासनावर बाहेरून दबाव आणण्याचं काम करत असतात. ते निवडणुका लढवत नाही किंवा त्यांचं कायदे मंडळामध्ये प्रतिनिधी नसतात. राजकीय पक्षांचा आवाकाचा जर आपण विचार केला तर राजकीय पक्षांचा आवाका विस्तृत असतो, कारण राजकीय पक्ष संपूर्ण देशामध्ये कार्यरत असतात. संपूर्ण देशातील जनतेचं हित पाहण्याचं काम राजकीय पक्ष करत असतात, तर दबावगट फक्त आपल्या हितसंबंधी गटाच्या मागण्या मान्य करून घेण्याचं काम दबावगट करत असलेला आपणास दिसून येतो. मग या ठिकाणी राजकीय पक्षांचा आवाका विस्तृत असतो, म्हणजेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये लोकांचे प्रतिनिधित्व करत असलेले आपणास दिसून येतात. आणि म्हणून राजकीय पक्ष संपूर्ण समाजातील हित, जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असतो, तर दबावगट फक्त हितसंबंधी लोकांचं हित जोपासण्याचं काम करत असलेलं आपणास दिसून येतो. दबावगट सामाजिक चळवळींपेक्षा भिन्न असलेले आपणास दिसून येतात. दबावगटांची संरचना अधिक औपचारिक असलेली आपणास दिसून येते. सामाजिक चळवळींची औपचारिक संरचना किंवा संघटना नसते. भारतामध्ये असे काही हितसंबंधी गट किंवा दबावगट असलेले आपणास दिसून येतात. मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो. व्यावसायिक क्षेत्रामध्ये असलेले दबावगट फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री FICCI, त्याच्यानंतर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इस्त्री, त्याच्यानंतर कामगार संघटनेचा विचार केला तर भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, भारतीय मजदूर संघ, हिंद मजदूर संघ. शेतकरी संघटनेचा विचार केला तर अखिल भारतीय किसान सभा, भारतीय किसान युनियन आणि शेतकरी संघटना. शेवटची विद्यार्थी संघटना आहे. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अशा या ज्या दबाव गट असलेले हितसंबंधी गट किंवा दबाव गट आहेत हे शासनावर बाहेरून दबाव टाकण्याचं काम करत असतात आणि आपल्या मागण्या मान्य करून घेत असलेले काम करत असतात. याही व्यतिरिक्त काही अशासकीय संस्था आहेत.
काही अशासकीय संस्था आहेत, या अशासकीय संस्था देखील महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. अशासकीय संस्था प्रतिनिधित्वाचे आणखी एक महत्त्वाचं माध्यम असलेलं आपणास दिसून येतात. या संस्था सामान्यतः खाजगी आणि बिगर व्यापारी स्वरूपाचे असतात. हिंसक मार्गाने ते अहिंसक मार्गाने आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम करत असलेले आपणास दिसून येतात. विशिष्ट उद्दिष्टांचं संरक्षण करण्यासाठी त्यांचं कार्य चालत असतं. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्याशी जोडलेले असतात. अशा पद्धतीने ही माध्यमं लोकांच्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करत असलेले आपणास दिसून येतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, आपण या पाठामध्ये प्रतिनिधित्वाची संकल्पना हे जे पाचवं प्रकरण आहे हे आजच्या तासाला या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.